उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 40,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे आणि त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उजनी धरणातून सोडलेलं पाणी ही दुपारी पंढरपूरमध्ये पोहोचलं आणि भीमा नदीची पाणी पातळी वाढल्याने पंढरपुरातला जुना दगडी पूल पाण्याखाली गेला. सोबतच भीमा नदी पात्रातील पुंडलिकसह इतर मंदिरं पाण्याखाली गेली आहेत.